10 मीटर एअर रायफल या इव्हेंट मध्ये कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीची शूटर आयोनिका हिने जवळजवळ आपलं स्थान ऑलिम्पिक मध्ये निश्चित केलंय. माननीय विवेक पाटील यांचे स्वप्न आयोनिका पॉल्स साकार करेल असा आशावाद ऑलिम्पियन सुमा शिरूर यांनी व्यक्त केलाय. मला खूप आनंद होतोय की एशियन ऑलिम्पिक क्वालिफायर मध्ये आयोनिकाला ऑलिम्पिक कोटा प्लेस मिळालाय आणि सिल्वर मेडल जिंकलंय तिने. आणि आनंद ह्या गोष्टीचा आहे की ती आपल्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीच्या शूटिंग रेंजमध्ये सराव चालू आहे आणि तिने गेल्या 6 महिन्यात इतकं खूप छान तिने इम्प्रूव्हमेंट दाखवलं आहे आणि तिला पूर्णपणे विश्वास आहे आपल्या इकडच्या रेंजवरती, आपल्या इकडच्या कोचिंगवरती. आणि आज ती ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली आहे. आणि ह्याचबरोबर मला वाटतं आपल्या आमदार विवेक पाटले साहेबांचं तिने स्वप्न साकार केलं आहे 2016 ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करून. तर मला खूप आनंद होत आहे ह्या गोष्टीचा. आणि आमदार साहेबांनी मी जेव्हा ऑलिम्पिक 2004 मी ऑलिम्पिकसाठी जेव्हा सिलेक्ट झालेले तेव्हा आमदार साहेबांनी ही रेंज आम्हाला तयार करून दिली आणि आत्ता आयोनिका पॉल जेव्हा परत ती ऑलिम्पिकसाठी क्वालिफाय झाली तर साहेबांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की ते आता तीच रेंज परत रेनोवेट करून आणि आपल्याला अपग्रेड करून देणार आहे. जसं रिओ ऑलिम्पिक्स रिओला होणार आहे तर जसं रिओ ऑलिम्पिकला रेंज असणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला ही रेंज पण अपग्रेड करून देणार आहे. तर मला वाटतं हे फार एक मोठी गोष्ट आहे एका शूटिंग स्पोर्टसाठी आणि एका खेळाडूसाठी. हे एक खूप मोठा एक पुश आहे आणि नक्कीच ह्याच्यामुळे आयोनिकाचं परफॉर्मन्स पण वाढणार आहे आणि तिचा जोश पण वाढणार आणि मला खात्री आहे की ती पुढे पण खूप चांगला परफॉर्मन्स देईल. आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचं नाव फक्त मुंबई महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात नक्कीच ती उंचावणार ह्या 2016 ऑलिम्पिकमध्ये.